हा फक्त ट्रेलर वेळ आली तर पिक्चर दाखवू, अमित ठाकरेंकडून टोल नाका फोडणाऱ्यांचा सत्कार। मनसे नेते अमित ठाकरे गाडी टोल नाक्यावर अडवल्याप्रकरणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी टोल नाक्याची तोडफोड केली। हा टोल नाका फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, परंतु त्यांना आता जामीन मिळाला। या कार्यकर्त्यांना जामीन मिळताच अमित ठाकरे यांनी नाशिकला जाऊन त्यांची भेट घेतली आणि अभिनंदन केलं। हा फक्त ट्रेलर वेळ आली तर पिक्चर दाखवू असा इशाराही अमित ठाकरे यांनी दिला। नाशिकच्या राजगड कार्यालयात अमित ठाकरे यांच्या हस्ते दिलीप दाथीर यांचा टोल नाका फोडल्याबद्दल सत्कार करण्यात आलाय। अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत दिलीप दाथीर यांनी केकही कापला। या केकवर समृद्धी टोल नाका आंदोलन असं लिहिलं होतं। यावेळी अमित ठाकरे म्हणालेत की काहीही मुद्दाम होऊन घडवून आणलं नाही, अनाकलीन घडलंय। प्रेमापोटी मी भेटायला आलो, त्यांचं अभिनंदन करायला आलोय। टोल बद्दल मेसेज द्यायला पाहिजे, बाउन्सर टोलवर ठेवून दादागिरी होत आहे, याचा सामान्य लोकांना किती त्रास होत असेल। टोलच्या बाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत। ठाणे वाशी टोल नाक्यावर एक तास थांबावं लागतं, 8 ते 10 टॅक्स वेगळे भरावे लागतात। तर टोल नाका फोडल्यानं भाजपने अमित ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं होतं। यावरही अमित ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले। भाजपच्या टीकेला मी भीक घालत नाही अशा शब्दात त्यांनी भाजपला सुनावलं आहे। तसेच एकदा राजसाहेब यांच्यावर विश्वास ठेवा, संधी द्या, पुढच्या वर्षी एकदा बघा असं आवाहन त्यांनी केलं आहे। नाही गेला तर 1-5 सेकंदात तो रॉड तुम्ही गाडी सोडली पाहिजे, किंवा एक काही मीटर्स तुमच्याकडे बंधन आहे त्याच्या पुढे गाड्या नाही गेल्या पाहिजे। तरी आपल्याकडे ठाणा टोल नका बघा, नवी मुंबई तो वाशी टोल नका बघा, एक 50-50-100 गाड्या लाईनीत उभ्या असतात, अर्धा तास लागतो, पाऊण तास लागतो लोकांना निघायला, त्याच्यामुळे हे विचित्र आहे। आपल्याला तुम्ही मुंबईवरून येताना तुम्हाला ट्रॅफिक जाम लागली, मोठ्या प्रमाणात खड्डे रस्त्यांवर होते। मी आज तुम्हाला खरंच व्हिडिओ काढून पाठवतो, मी येताना व्हिडिओ काढायला विसरलो, पण परिस्थिती बघा। आपण एक रोडचे नाही बोललो तरी 8 ते 10 टॅक्स वेगळे भरतो टोल सोडून, आणि तुम्ही आज रोडची परिस्थिती बघा काय। तर त्याच्यामुळे मी आज फक्त भेटायला आलो माझ्या सहकाऱ्यांना आणि डन। जामीन मिळाला आणि मी सगळ्यांनी आमच्या संपूर्ण वकील ह्या टीमच्या संपर्कात होतो, यांना जामीन मिळेपर्यंत मी मला ते, कारण मला कुठेतरी हे होत होतं की माझ्यामुळे ते गेले, त्याच्यामुळे मी सतत त्यांच्या संपर्कात होतो, आमच्या मुलांशी बोलत होतो, आणि मी विचार केला की आल्यानंतर त्यांचं अभिनंदन करायला मी इकडे येऊ। आपल्याला जो अनुभव आले टोल नाक्यावर, तिथे कॉमन नागरिकांना एकूणच असतात, आपण आगामी काळात मनसेच्या माध्यमातून काही आंदोलन किंवा काही परत काही करणार आहे का? हे साहेब ठरवतील, मी तुम्हाला बोललो तसं हे मुद्दामून घडवून आणलं नव्हतं, त्याच्यामुळे झालंय, त्याच्या तो विषय पुढे नेला पाहिजे असं नाहीये। पण मला वाटतं जेव्हा 2014 ज्या पक्षांनी घोषित केलं की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू, तेच आज टोलच्या बाजूने उभे आहेत, त्याच्यामुळे मला त्यांची भूमिका कळत नाही। पण असो, पुढच्या वर्षी तुम्हाला बोललोय ना मी। साहेब, हे सगळं अपघाताने जरी घडलं असं तरी देखील तुमच्या पक्षामध्ये मध्यंतरीच्या काळात जी काही मरगळ आली होती, त्यातून आता ही नव्यानं ऊर्जा मिळाली, ही ऊर्जा कायम ठेवण्यासाठी पुढच्या काळात टोल नाके फोडत बसायचे नाही, ती ऊर्जा आहे आणि राहील, त्याच्यासाठी ह्या गोष्टी करायला नको सतत। भाजपने मोठी टीका केली तुमच्यावर, अक्षरशः म्हटले की ज्यांना टोल बांधता येत नाही किंवा त्यांनी टोल बांधू नये किंवा या वेगळ्या गोष्टी आहेत, मात्र बघा मी भाजपच्या टीकेला भीक घालत नाही, मी सर्वसामान्य जनतेच्या मताला मला मम्मी महत्व देते, त्याच्यामुळे ह्या टोलच्या खाली जाऊन जर तुम्ही कॉमेंट्स बघितले ना, तुम्हाला स्वतःचं उत्तर मिळेल आणि लोक काय बोलतात ह्याचं पण उत्तर मिळेल। मग काल मी तुम्हाला बोललो ना की मुंबईला मला एक ओला चालक होते, ते येऊन भेटले की हो तुमच्यामुळे मला शिर्डीला जायला मिळालं, 490 रुपये वाचले। बोललो कसं, मी त्या सिंगर टोल नाके नाही तेव्हा मला कळलं की टोल जो घेतला जातो हे 490-500 मला फास्टॅगमुळे कळायचं नाही, पण कुठेतरी विचित्र आहे, त्याच्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं आमची सगळ्यांची भूमिका आहे। सर्वसामान्य लोक ज्यांना हा त्रास होतो त्यांना तुम्ही काही आव्हान कराल का की असा जर त्रास होत असेल तर त्यांनी किमान मनसैनिकांना एकदा पुढच्या वर्षी राजसाहेबांवर विश्वास ठेवून बघा, हा एकच सल्ला आहे माझा आणि एकच विनंती। ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी, नाशिक।